इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फैमिली फुटवेयर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कैंप रोड मालेगाव। मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस स्टेशन अगदी गावठी कट्टा घेऊन फिरणारा इसम पोलिसांच्या ताब्यात। पवारवाडी पोलीस स्टेशनला यश। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांचे अवैध शस्त्र जप्तीविरुद्ध विशेष मोहीम चालू असल्याने मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत खाडवी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पवारवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, पोलीस हवालदार सचिन धारणकर, सुरेश बाविस्कर, भरत गांगुळे, अंबादास दामसे, सचिन भांबरे, नवनाथ शेलार यांनी पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 2019 रोजी रात्री 21:15 सुमारास पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीत रजापुरा चौकाच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ इब्राहिम अहमद अब्दुल गनी उर्फ दुर्री राहणार गट नंबर 210 नूरनगर रमजानपुरा मालेगाव यास पकडले असता त्याच्याजवळ 20,000 रुपये किमतीचे स्टीलचा गावठी गट्टा, सिल्वर रंगाचा तपकिरी रंगाची मूठ असलेला, त्यावर USA आर्मी असे लिहिलेला, त्याचप्रमाणे 100 रुपये किमतीचा एक राऊंड KF 7.68 असे लिहिलेले गावठी बनावटीचा कट्टा अग्निशस्त्र ज्याला म्हणता येईल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक SR शेख पवारवाडी पोलीस स्टेशन हे करत आहे। आरोपीला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने 4 नोव्हेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी दिलेली आहे। प्रबंधभूमीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। अधीक्षक सचिन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रसाठा कुठे असेल तर त्या जप्तीची विशेष मोहीम सध्या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाल्यावरून एक पवारवाडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या अंडर SDPO चव्हाण यांना सर्वांना सूचना देऊन एक टीम तयार करण्यात आली होती। त्या टीममध्ये पोलीस हवालदार धारणकर, API काळे, बाविस्कर, गांगुर्डे, डामसे, भांबरे आणि शेलार अशी टीम करून गोपनीय माहिती काढली असता एक इसम स्वतःच्या ताब्यात अवैध गावठी कट्टा पिस्टल टाईप बनावटीचा आणि राऊंड घेऊन फिरत आहे। त्या अनुषंगाने पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपण एका इसमास पकडलं असता त्याचं नाव इब्राहिम अहमद अब्दुल गनी उर्फ दुर्री यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गावठी कट्टा आणि सदरचं जिवंत काढतूस या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याची अधिक माहिती घेतली असता सदर आरोपीवरती इतर पण गुन्हे असून तो एक वर्षापासून तडीपार आहे। त्याच्यावरून मुंबई पोलीस कायदा 142 कलमाप्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी FIR मध्ये कलमवाढ करण्यात आलेला आहे। सदर गावठी बनावटीच्या पिस्टलची किंमत अंदाजित 20,000 रुपये असून सदरचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपीला माननीय कोर्टा समोर हजर केले असता त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। पुढील तपास सदरचं पिस्टल कुठून आलं आणि कसं कोणाला विकणार होता याचा अधिक तपास या ठिकाणी पवारवाडी पोलीस स्टेशनचे API शेख यांच्या मार्फत करण्यात येत आहे। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।